हेलो गाइस, वेलकम बैक। थांबा एक मिनट। हेलो गाइस, वेलकम बैक आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, डायरेक्ट टॉपिकला सुरुवात करूया। त्या पहिले आपलं इंस्टाग्राम जाऊन भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। 50% लोक चॅनलला सबस्क्राईब करत नाही। आजचा टॉपिक आहे आपला महाराष्ट्रासाठी फिरस्ती शेळीपालनाचा विषय चालू आहे। मित्रांनो, ही 3 व्हिडिओची सिरीज असणार आहे, ज्यामध्ये मी हा जो पहिला व्हिडिओ आहे याच्यामध्ये सांगेल तुम्हाला टॉप 3 ब्रीड ज्या की फिरस्ती शेळीपालनासाठी महाराष्ट्रामध्ये एकच नंबर आहेत। त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये अर्धबंदिस्तसाठी कोणत्या 3 ब्रीड आहे ज्या बेस्ट असतील, आणि नंतर टॉप 3 ब्रीड ज्या पूर्णपणे बंदिस्तसाठी कोणत्या बेस्ट असतील, तर हे 3 व्हिडिओ होणार आहेत। तर सिरीजमध्ये भाग घेण्यासाठी चॅनलला फक्त सबस्क्राईब करा। त्यानंतर मित्रांनो, आजच्या टॉपिकला जर सुरुवात करायची म्हटली तर सर्वप्रथम मी तुम्हाला त्या 3 ब्रीड सांगणार, त्यांची दूध क्वालिटी सांगणार, नंतर कोणकोणत्या वातावरणात सेट होईल ते सांगणार आणि कुठं उपलब्ध होतील ते सांगणार। तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, 3 नंबर टॉप 3 नंबरची जी 3 नंबरची शेळी आहे तिची गोष्ट जर करायला गेलं मित्रांनो, तर जी शेळी आहे ती म्हणजे आहे आपली जाखराना ब्रीडची शेळी, जी की राजस्थानमधली आहे मित्रांनो, जी की महाराष्ट्रामध्ये फिरस्ती शेळी पालनासाठी नंबर 1 ठरवू शकते मित्रांनो। तर जाखराना शेळी कशी दिसते ते तुम्हाला जर सांगायचं ठरलं तर तुम्ही ही पुढं बघू शकता। दाखवतो मी, एक मिनिट, हे सोना हे बघू शकता मित्रांनो। खाली तुम्हाला जी तुमच्या समोर शिळी दिसते आता, सेम ह्या क्वालिटीची असते जाखराना शिळी, जिचे की कान ढवळे असतात आणि पूर्णपणे काळी असते शिळी, आणि नाकावर ढवळं असं गोल झालेलं असतं, कानाखाली थोडी बाजू जी असते ती ढवळी असते। तर या कलरमध्ये, पूर्णपणे या कलरमध्ये जाखराना ब्रीड ही दिसायला मिळते आपल्याला। त्यानंतर दुधाची गोष्ट जर केली जाखराना ब्रीडची, तर दुधाला ती 1 लिटरपासून तर 3-3 लिटरपर्यंतच्या शेळ्या या जाखराना ब्रीडमध्ये आहे। ही ब्रीड मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अजून सुप्रसिद्ध झालेली नाही, पण मग एक नंबर क्वालिटीची जी ब्रीड आहे ती तुम्हाला सांगतोय मित्रांनो। थोडा अभ्यास करून मी तुम्हाला त्यावर सांगतोय की ही ब्रीड एकच नंबर आहे, अजून सुप्रसिद्ध झालेली नाही किंवा हिचा अजून एवढा पांगलेली नाही आहे वातावरणामध्ये, पण क्वालिटी नंबर 1 आहे मित्रांनो त्या शेळीमध्ये। त्यानंतर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये फिरस्ती शेळी पालनासाठी एकच नंबर ठरू शकते। त्यानंतर येते मित्रांनो 2 नंबरची जी शेळी आहे ती, जी 3 नंबरची शेळीची बात केली मित्रांनो, ती कोणत्याही वातावरणात सेट होते, प्लस 2-3 पिल्लं देते, त्यामुळे ती परवडते आणि फिरस्ती शेळी पालनासाठी एकच नंबर असू शकते। त्यानंतर येते मित्रांनो आपली 2 नंबर जी असते, महाराष्ट्रात फिरस्ती शेळी पालनासाठी 2 नंबरची जी खास ब्रीड आहे मित्रांनो, ती म्हणजे आपली परंपरागत चालत येणारी गावरान शेळी। आता गावरान शेळी कशी दिसते काय तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे मित्रांनो, गावरान शेळीचं कोणतंही सांगायचं काम नाही, तरी सांगतो की गावरान शेळी आपल्याला कुठेही उपलब्ध होऊ शकते आणि हिला मागणी खूप असते, कारण तिचे जे बकरं असतात ते चोपडे असतात आणि चोपड्या जाखरानामध्ये बी चोपडी ब्रीड असते बरं का, पूर्णपणे अशी चिकनी असते ती शेळी। त्यानंतर जी आपली गावरान असते ती बी पूर्णपणे चिकनी शेळी असते आणि त्याच्यामध्ये चिकनी असल्यामुळे मटण जादा पडतं, त्यामुळे ती शेळी आपल्याला पुरते। आणि प्लस पुरायची गोष्ट झाली किंवा न पाळण्याची गोष्ट झाली तर त्याच्यामध्ये एक मायनस बी आहे मित्रांनो, की आपल्याला ती शेळीचं वजन वेट एवढं फास्ट वाढत नाही जसं जाखराना ब्रीडचं वाढतं, तसं गावरान शेळीचं वजन वाढत नाही, त्यामुळे थोडी 2 नंबरला ठेवली आपण गावरान शेळी। पण मग परंपरागत चालत आलेली आहे तर तिला कुठल्याही प्रकारच्या रोगाचं काही टेन्शन नसतं। तर एका टायमाला जर दुधाची गोष्ट केली तर अर्धा लिटरपासून तर 1.5 लिटरपर्यंतच्या शेळ्या आपल्याकडं आहेत मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो जर गोष्ट केली आपली 1 नंबरची, त्याच्या आधी गावरान शेळीची अजून एक क्वालिटी सांगून देतो की कसल्याही कोणत्याही भागामध्ये आपल्या महाराष्ट्राचे सेट होऊ शकते। जशी आपली जाखराना शेळी अजून प्रसिद्ध झाली नाही त्यामुळे त्याच्यावर असं प्रॅक्टिकल उदाहरण आपल्याकडे नाही आहे की या भागात पाळल्या जाती, पण मग फिरस्तीमध्ये एकदम आता काही दिवसामध्ये आपल्या फार्मवर पण उपलब्ध आपण करून घेणार आहे त्या जाखराना आपल्याला आवडते म्हणून। त्यानंतर ही गावरान कुठल्याही वातावरणात सेट होते। त्यानंतर मित्रांनो 1 नंबर
ठेवली मी आपली ही गुजरातची काठेवाडी शेळी. मित्रांनो, फिरस्ती शेळी पालनासाठी गुजरातची काठेवाडी शेळी ही एकच नंबर ठरते मित्रांनो, कारण हिला असतं दूध भरपूर. मित्रांनो, तुम्हाला जर दुधाची क्वालिटी बघायची असेल तर तुम्ही या कासांवरूनच अंदाजा लावू शकता की या शेळ्या किती खतरनाक दूध देऊ शकता. आणि मित्रांनो, उच्चीपुरी शेळी असते. आता तिरक्या याच्यावर रोडवर आहे त्यामुळे तिची हाईट दिसत नाही आहे, पण मग एकच नंबर क्वालिटीच्या शेळ्या असतात मित्रांनो, उंचपुऱ्या असतात आणि यांना मटण भरपूर पडतं. मित्रांनो, जरी केस जास्त असले तरी हे थोडाफार मटणाचा फरक पडू शकतो, पण बकरं दुपटीने फास्ट वाढतात त्यामुळे पुरती. मित्रांनो, त्यानंतर दुधाची गोष्ट केली तर 1.5 लिटरपासून ते 3 लिटर एका टायमाच्या शेळ्या आपल्याकडे उपलब्ध आहेत मित्रांनो. जसं की ही शेळी जी आहे एका टायमाला जर पिल्लं नाही पाजली तर 1.5 लिटर दूध आपल्याकडे देत असते. त्यानंतर काही काही शेळ्या 1 लिटर देतात, काही काही शेळ्या 2 लिटर देतात. आता ही जी शेळी आहे एका टायमाला 2 लिटर दूध आरामशीर देऊ शकते मित्रांनो, जर पिल्लं नाही पाजले तर अशा बी काही शेळ्या असतात मित्रांनो. 3-3 लिटरवाल्या शेळ्या आपण ठेवीत नाही, कारण त्या आपल्याला असं फिरस्ती शेळीपालनामध्ये फक्त 1 ते 1.5 लिटरवाली शेळी पाहिजे, जेणेकरून तिच्या काशीला काहीही अडचण येत नाही. आता हे बघा, ही कास कशी थोडशी जमिनीपासून वर आहे, 3 लिटरवालीची डायरेक्ट जमिनीला टेकते तर ती फिरस्तीमध्ये पुरत नाही. तर या गोष्टीकडे तुम्ही लक्ष असू द्यायचं. त्यानंतर मित्रांनो, दूध प्रोडक्शन खूप छान असतं. पिल्लं बी 2-2, 3-3 पिल्लं देते, गावरांसारखी आणि जाखरानासारखी. तीनच जाती सांगितले आहे मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणखी काही माहिती लागत असेल या काठेवाडी शेळीबद्दल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, इतर ब्रीडबद्दल तर कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर तुम्हाला बिटल, बोर, शिरोही आपले ह्या ज्या शेळ्या आहे या मी व्हिडिओमध्ये का नाही घेतल्या तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळून जाईल. त्यानंतर मित्रांनो, फिरस्तीच्या 3 जाती मी तुम्हाला सांगितल्या आहे, तर या 3 जातीवर जर तुम्ही काम केलं तर एकच नंबर रिझल्ट ठरू शकतो आणि भरपूर पैसे कमावू शकतो. मित्रांनो, ओमराज रंधे भेटतो आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. एकदम हा जो रंधे भैया आहे तुम्हाला एक नंबर क्वालिटीसोबत भेटतो आहे. आता व्हिडिओची क्वालिटी थोडी कमी केली, कारण ती व्हिडिओमध्येच बंद होऊन जातो, त्यामुळे व्हिडिओ क्वालिटी थोडी कमी केली जेणेकरून तुम्हाला माहिती जास्त देऊ शकतो मी. त्यानंतर मित्रांनो, जर काठेवाडीची बात केली तर काठेवाडी महाराष्ट्रातील कुठल्याही कोपऱ्यामध्ये फिट होण्यासाठी एकदम तयार आहे मित्रांनो, कारण प्रॅक्टिकल उदाहरणं खूप आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. आता कोकण भागात जा, विदर्भात जा, तुम्ही आपल्या धुळे प्रदेशात जा, आपल्या कोल्हापूर, सांगली, सातारा साईडना बी चालू आहे, आता बऱ्याच ठिकाणी चालू आहे. तर या 3 ब्रीडवर तुम्ही काम करू शकता. आता मी स्वतःही काठेवाडीवरच सध्या काम करतो आहे, तर तुम्ही या गोष्टीकडे लक्ष असू द्या. बाकी चरण्यासाठी फिरस्तीमध्ये एकच नंबर शेळी आहे आणि फिरस्तीमध्येच एक नंबर क्वालिटी ही आपल्याला देऊ शकते. त्यानंतर खुराक दिलं तर आणखीन प्रोडक्शनही वाढतं, ती गोष्ट अलग राहिली. पण फिरस्तीमध्ये नंबर एक क्वालिटीची शेळी जर महाराष्ट्रामध्ये जी झाली ती म्हणजे आपली काठेवाडी शेळी. पण फिरस्ती बोलतोय बरं का, मी बंदिस्तचा विषय करीत नाही आहे, अर्धबंदिस्तचा विषय करत नाही आहे. फिरस्तीमध्ये नंबर एक टॉप क्वालिटीची शेळी. अर्धबंदिस्त आणि बंदिस्त करायला बी चालते, पण त्यामध्ये रिझल्ट थोडा कमी आहे. फुल रिझल्ट जर पाहायचा असेल तर फिरस्ती करून बघा, मग तुम्हाला तिचा ओरिजिनल काय रिझल्ट आहे आपल्या काठेवाडीचा तो तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर मित्रांनो, बरेच काही आजार होत असतात. आता मोठ्या काशीचं जनावर ठेवलं म्हणल्यावर त्याला मस्टिटिससारखे आजार होत असतात, वेगवेगळे आजार होत असतात. तुम्ही मला कॉल करून विचारू शकता कसा आजार आहे, मला व्हॉट्सअपवर व्हिडिओ पाठवा की असं असं झालं आहे बुवा. मी तुम्हाला त्याचं नक्कीच प्रयत्न करीन की तुमचा प्रॉब्लेम क्लिअर होईल. जर फर्स्ट स्टेप सेकंड स्टेपमध्ये असलं तर, थर्ड स्टेपच्या पुढं जायला असलं तर मग त्याला कोणीच काही करू शकत नाही, डॉक्टरही नाही आणि मीही नाही. पण मग जर काही अडचण आली तर फर्स्ट स्टेपमध्ये मला विचारा. त्यानंतर बकऱ्यांची वजन वाढ वगैरे अशी काही प्रॉब्लेम असले तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहेच 87-66-93-14-08 या नंबरवर मेसेज करा, तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करतो. ग्रुप पूर्णपणे फ्री आहे, त्याबद्दल काहीही टेन्शन नाही. आणि तुमचे अनुभवही मला सांगत चाला मित्रांनो, जेणेकरून मला व्हिडिओमध्ये सांगण्यास मदत होते आणि माझीही माहिती वाढते आणि इतर लोकांचीही माहिती वाढते. तर एक ओळ लिहून पाठवा की कसा व्हिडिओ झाला कसा नाही. बाकी जाखरांना नंबर एक आहे, आपली गावरांशी तर वडलोपार्जित चालत आलेली आहे, तर त्यात काही विषयच नाही. आता गावरांशी कशी दिसते तर तुम्हाला सांगायची गरज नाही, पण मग एक प्रोडक्शन थोडंफार कमी येतं, त्यामुळे तुम्हाला ती शेळी 2 नंबरवर ठेवली आणि 1 नंबरवर आपली काठेवाडी ठेवली, जेणेकरून पिल्लं जबरदस्त असतात, दूध खूप आहे आणि दोन्ही पी फायदा होतो. बाय बाय मित्रांनो, लव यू ऑल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत, धमाकेदार टॉपिकसोबत. नवीन टॉपिक म्हणजे टॉपिक फक्त एक चेंज होणार की आपलं फिरस्ती चालू आहे आज, उद्या अर्धबंदिस्त असणार.
तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. डन. कू 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 कू. सबस्क्राइब करा चॅनल.